Hello viewers, I want to say, give you some information about coronavirus. जैसे कि आज गोयन सगळ्यांक पॅनिक झाला की गोवा मेडिकल कॉलेजान एक पेशंट ॲडमिट झाला म्हणून, आणि त्याच्याबद्दल तुमका हांव सांगूक सोदता की हो जो पेशंट असा हो सस्पेक्ट, हेका ॲक्च्युली कोरोना व्हायरस ना, पण तेका तो चायनाच्यान आयला. तो चायनाच्यान दिल्ली आयल्लो आणि दिल्लीच्यान तो गोंयां आयलो काणकोणा. सिन्स ताका सिमटम्स असा म्हणून आम्ही ताका ॲडमिट करून घेतला अंडर ऑब्झर्वेशन. आता हे कसे असता की ताजे आम्ही ब्लडही धाडला पुण्यात. आता जो रिपोर्ट फाल्यां येतलो सकाळी, तो रिपोर्ट आयलो की आय वील शेअर विथ पब्लीक अँड दी मिडिया. पण ॲट दी स्टेज इंडिये भितर सुद्धा अजून एक केस पॉझिटिव्ह मिळू ना, गोयांनूय काय केस पॉझिटिव्ह मिळू ना. सो भिवपाची अशी गरज ना, देर इज नो पॅनिक सिच्युएशन इन गोवा. आता थोडे प्रिकॉशन्स म्हणून आम्ही किती केला, आम्ही मेडिकलान एक आयसोलेशन वॉर्ड केला वेअर वी स्कॅन द स्क्रीन द पेशंट, आणि तो एक 147 वॉर्डान आम्ही दोन रूम स्क्रीनिंगाक दवरला. आणि आमचो जो हेड ऑफ मेडिसिन असा तो दोतोर, थंय दोन दोतोर दवरून पेशंटाक तपासता. आम्ही त्यांना सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देता आणि त्यांचं आम्ही ब्लड जर आमकां सस्पिशन दिसले जाल्यार आम्ही त्यांचं स्वॉब घेता आणि पुण्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीन धाडटा. सो हे आमचं प्रोसिजर. आम्ही एक ऑलरेडी एक आणि ॲडिशनल वॉर्डही केला इफ देर इज आउटब्रेक. सपोज फाल्यां झाले मोर दॅन 2 पेशंट्स आयले, 3 पेशंट आयले, जाल्यार एक गोवा मेडिकल कॉलेजान आम्ही 113 म्हणून एक वॉर्ड, व्हडलो वॉर्ड, व्हेरी वेंटिलेटेड वॉर्ड असो रेडी केला. आणि थंय आम्ही आय सी यू फॅसिलिटी दवरतले. आता हो वॉर्ड फाल्यांच्यान सारखो कमिशन जातलो, ऑलरेडी झाला तो, पण ॲक्च्युअल कमिशनिंग फाल्यां जातले. आता मेन गोष्ट किती असा हातून की आम्ही पॅनिक जाऊक जायना आणि आम्ही हे सिच्युएशन समजून घेऊन वी हॅव टू प्रोटेक्ट अवर सेल्फ. सो मास्क म्हणता पळय, फेस मास्क इज दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन प्रिव्हेंशन. आणि दोन तरेची मास्क असता, एक सिंपल 3 लेयर मास्क असता वेअर यू हॅव टू यूज इट एव्हरी डे, यू हॅव टू चेंज. मॅक्झिमम ताजो इफेक्टिव्हिटी असता 6 वरां, पण आम्ही म्हणता एक दीस तुझ्यान घालूं येता, मागीर तो थ्रो आउट करपाक. देर आर स्पेशल मास्क बाय स्पेशल स्पेसिफिकेशन, तांकां आमी N95 म्हणटा. ही मास्क सुद्धा आमी अवेलेबल केल्या सगळ्या भर गोंयान. तुम्ही खंय फार्मसीन वचा, आम्ही डायरेक्टरेट ऑफ फूड अँड ड्रग तिकाय सांगला की फार्मसीज शूड कीप इनफ स्टॉक ऑफ N95 मास्क अँड 3 लेयर मास्क. मेडिकल कॉलेजीनी आम्ही भरपूर तयार दवरल्या मास्क. आता ही मास्क घातले की हातून खूप फायदे असतात की ॲक्च्युली ट्रान्समिशन थ्रू एअर, विच इज अ कॉमनस्ट ट्रान्समिशन, हो जाऊक शकना. आणि त्याका लागून हे मास्क घातले जाल्यार आम्ही ॲक्च्युली वी वील प्रिव्हेंट ट्रान्समिशन ह्युमन टू ह्युमन टू द एक्सटेंट ऑफ 99%. ही म्हाका गॅरंटी असा. दुसरी एक गजल असा की खंयची इन्फ्लुएन्झा जावं, कॉमन कोल्ड जावं, आपण आपली बॉडी इम्युनिटी वाढूंक जाय. सो तुम्ही व्यवस्थित न्युट्रिशियस डायट घेऊन आपली बॉडी इम्युनिटी बरी दवरूंक जाय आणि लिटल एक्स्ट्रा डोज ऑफ विटामिन सी घेऊ येता. आता ही विटामिन सी डे टू डे डायटान खूप असता. तुम्ही टॅमरिन घेतले म्हणा, लायम घेतले म्हणा, हातून इट इज रीच इन विटामिन सी. नाल्या कडू आवाळे घ्या, नाल्या कसले, हांव नकळो तुम्ही किती म्हणता ते, पण कडू आवाळे म्हणून येतात, मोठे आवाळे येतात, ते जर खाल्ले सुद्धा जाल्यार तुमची बॉडी रेजिस्टन्स आणि विटामिन सी लेवल्स वाढतले. सो हे दोन प्रिव्हेंटिव्ह जर मेजर घेतले जाल्यार आमच्याकडे ती एंडेमिक येऊक शकना. प्लस आता काल आम्ही एक मिटींग घेतली, गोवा टास्क फोर्स मिटींग असा, विच इज हेडेड बाय हेल्थ सेक्रेटरी. आणि तातून आम्ही स्टॉक ऑफ एव्हरीथिंग वी टूक. आणि तातून आम्ही किती ठरवला की एअरपोर्टार येतले ते स्कॅन जातले थ्रू थर्मल स्कॅन. वी आर गोईंग टू पूट थर्मल स्कॅन्स ॲट द एअरपोर्ट. वी आर ऑल्सो लुकिंग ॲट पुटिंग थर्मल स्कॅन्स ॲट रेल्वे स्टेशन. किंवा रेल्वेच्यानी खूप टुरिस्ट येतात. स्कॅनिंग वील हॅपन ॲट एव्हरी एंट्री पॉईंट इन टू दिस स्टेट. प्लस पर्सन्स कमिंग फ्रॉम
दी एंडेमीक एरिया दॅट मिन्स चायनाच्यान बी जे कोण येतात त्यांना इंटरनॅशनल एअरपोर्टरच डिटेन करतले बिफोर दे ट्रॅव्हल टू देअर यु नो द सेकंड डोमेस्टिक डेस्टिनेशन. ही सगळी प्रिकॉशन्स घेतल्या आणि हळूहळू आम्ही इव्हॅल्युएट करीत रावतले सिच्युएशन. वी आर इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ WHO दॅट इज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अँड वी आर ऑल्सो फॉलोईंग दी गाईडलाईन्स गिव्हन बाय अवर नॅशनल सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड विमेन welfare. I hope that everything will go fine.